मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही घोषणा केली होती की ओबीसी विद्यार्थ्यांकरता आम्ही 36 हॉस्टेल तयार करू, त्याची सुरुवातही आम्ही केली। सरकार गेल्यानंतर आलेल्या सरकारने सांगितलं आम्ही 72 हॉस्टेल तयार करू, अडीच वर्षात एकही हॉस्टेल ते तयार करू शकले नाहीत, पण आमच्या सरकारने, मी आमचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांचं अभिनंदन करेन, पुढाकार घेतला आणि आज एकाच दिवशी 52 हॉस्टेलचं उद्घाटन हे आम्ही करतो आहोत। यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शहरामध्ये शिकण्याकरता एक हक्काचं स्थान मिळणार आहे आणि यासोबत ज्या ठिकाणी हॉस्टेल झालेलं नाहीये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रहिवासी आणि खाण्यापिण्याकरता भत्ता देखील आम्ही स्वयं योजनेच्या माध्यमातून देतो।